साजरी केली जाते लोकमान्य टिळक म्हटल्यानंतर त्या काळात ब्रिटिश राजवटी विरुद्ध आणि सर्व जनतेला एकत्रित करण्यासाठी एखादा उत्सव व्हावा म्हणून शिवजयंती अतिशय मोठ्या उत्सवामध्ये सार्वजनिकरित्या साजरी करण्याचं सा आव्हान त्यांनी जनतेला केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य त्यांचं योगदान जनतेला नेहमी प्रेरणा देत राहो याच उद्देशाने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते आणि आज तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती जगभरात छत्रपती शिवरायांची साजरी होते तर सामन्याला सुरुवात होईल दोन्ही संघ सज्ज आहेत सुरुवात करूया या मॅच ची पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज तयार ऋषभ काटे पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवर एक कडा प्रहार बॉल चाललाय काउ कॉर्नर लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर येतोय खणखणीत चौकार आधे गरत आपको साथ में कमेंट्री करना है कुणाल के कॉम्बिनेशन तर पहिल्या बॉलवर चौकाराला दुसऱ्या बॉलवर सिंगल काढली आणि सिंगलने स्ट्राइक रोटेट करताना पाहायला मिळालाय फलंदाज चार चार ओव्हरच्या मॅचेस नॉकआउट स्टेजमध्ये आता ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आता इथून स्पर्धेतून बाहेर जात असताना नक्की दुःख होईल अनेक टीमला तर परिस्थिती आता इथून गंभीर आहे थोडीशी तुम्ही पाहताय शिवसेनेचं हे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आदरणीय पाटील सा साहेब समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण ओंकार ग्रुप युवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत भिवंडीचे दोन हजार आठ पासून स्थापित झालेलं ही त्यांची संस्था अनेक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्याने पार पाडले गेलेत आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे बारा बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेत कोणतेही प्रवेश फी न घेता फ्री एंट्री टूर्नामेंट ज्या स्पर्धेची सध्या चर्चा आहे शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंट मधून बॉलला काढले बाउंड्री लाइनच्या जा बाहेर जाईल येतोय चौकार बहुत ही आकर्षक सुरुवात यहाँ पर देखने को मिल रही है विलास स्मृति राणाल टीम की टॉस गवाने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए काफ़ी जगह मिली थी हाथ खोलने के लिए बल्लेबाज देवेश नाईक को और फुल ब्लेडेड स्क्वेयर कट लगाया उन्होंने हवा में जरूर खेला था लेकिन उनको पता था कि वहां पर गैप है और बिल्कुल दो खिलाड़ियों के दरमियान से गेंद को खेलने में कामयाब रहे शानदार चौका चांगली बैटिंग आतापर्यंत टीम की धाव संख्या स्कोर बोर्ड वर राहना नौ धावा षटक क्रमांक पहिले सुरू आहे सध्या स्ट्राइकिंग एंड फलंदाज देवेश खेळताना दिसतोय पुढे टाकलाय बोल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न बॉल निसटला आणि एक थ्रो देखील होतो डिरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय त्याच्यामध्ये यश आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट होईल दोन धावा जातील देवेशच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या पुढे जाते धावा वाढतायत धावा झाल्यात बिनबा दाखरा डायरेक्ट हिट पर आपको कभी कभी विकेट मिल जाती है लेकिन कई बार इस तरह से रन्स भी लुटाए जाते हैं पैर से लगी थी गेंदबाज की अच्छा ड्राइव था सीधे बल्ले से खेला था उसके बाद के फील्डर ने उठाकर थ्रो किया था, सूरज ने, लेकिन निशाना तो सटीक रहा, लेकिन पहुंच चुके थे और उसके चलते एक और रन वहाँ पर मिला है ओवर थ्रो के जरिए ऑन साइडला चांगलाच वळवलाय बॉल सिंगल मिळताना दिसेल नजर थोडीशी खाली झुकवली त्याच्यानंतर बॅट वळवत असताना असं वाटलं की पहिले नो लुक शॉट मारेल परंतु शेवटी नजर ठेवली बॉलवर आणि हलक्या हाताने वळवला बॉलला शॉर्ट स्क्वेर लेग ले ला चांगले क्षेत्र रक्षण पाहायला मिळते टीम की धावा संख्या अच्छे से टाइम किया हुआ स्ट्रोक था कुणाल गैप में निकल जाती तो निश्चित रूप से चार रन प्राप्त कर सकते थे बल्लेबाज वहां पर शुरुआत काफी अच्छी है विलास स्मृति राणाल टीम की रन संख्या 12 बिना किसी नुकसान के पहले ओवर का खेल इस समय जारी है और थोड़े से खर्चीले साबित होते हुए ऋषभ काठे पाण्याची मागणी मैदानामध्ये होते थोड़ी देर के लिए रोका गया है क्योंकि खारवाओ टीम के एक खिलाड़ी थोड़े से अस्वस्थ अपने आप को महसूस कर रहे हैं उनके मांसपेशियों में खिंचाव आ गया है अक्षय पाटिल के मांसपेशियों में खिंचाव उन्होंने महसूस किया है जिस वजह से खेल थोड़ी देर के लिए रोका गया है एक बार फिर से एक खेल की शुरुआत होगी और लकी ड्रॉ साहिल घरत का ये व्हाट्सएप नंबर ये क्यू कोड आपके स्क्रीन पर है ऑनलाइन आप कूपन खरीद सकते हो दो सौ रुपये उसकी प्राइस है और बाइक जीतने का मौका आपके पास है उनका यू पी स्क्रीन पर जितनी भी राशि जमा होगी वो सारी अनाथ आश्रम में दी जाएगी सामाजिक कार्यों में हमेशा आगे रही है ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी और दीना पाटिल साहब

चार चार ओवर का मैच है अच्छी शुरुआत की है दोनों भी प्रारंभिक बल्लेबाजों ने दोनों ने तीन तीन गेंदे खेली है गीतेश माली और देवेश नाईक ने और दोनों ने एक एक चौका भी जड़ा है सात सात रन भी बनाए है वाकई में सात सात नजर आ रहे सलामी है सलामी बल्लेबाज चौदह धावा फलका लगल यस तीन तीन बॉल दोन्ही फलंदाज खेळलेत आणि सेम खेळताना दिस्त अगदी बरोबर उल्लेख केला आहे अजय घरात तुम्ही सदा बाहर आवाज कॉमेंट्रीमधल्या अजय घरत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज दीपक पाटील देखील उपस्थित आहेत पनवेल पळसपेमधून आणि त्याचबरोबर सिद्धिक भाबे एक हजार टुर्नामेंट करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे कॉमेंट्रीचा बेताज बादशाह या परिसरातला हा आवाज गेले अठ्ठावीस वर्ष दुमदुमतोय सिद्धिक भाबे यांचा आणि त्यानंतर डॉक्टर मोरेश्वर गवळी हे देखील या स्पर्धेमध्ये दे जोडले गेलेले आहेत सुनीलजी शेळके मुरबाडवरून त्याचबरोबर सुभाष धुमाळ यांचाही तुम्ही आवाज ऐकताय अशी कॉमेंटेटरची फौज आहे आणि आज एखादी जर ठेवली तर त्याच्यामध्ये सहा सात कॉमेंटेटर देखील आज खेळू शकतात एवढे कॉमेंटेटर आज दिना पाटील साहेब यांनी आमंत्रित केलेत त्याच्यामुळे कॉमेंटेटरची देखील एखादी दे एक्झिबिशन मॅच आज होऊ शकते या स्पर्धेमध्ये ओके मे कॉमेंटेटर का मेला लगा लगाव आहे इस समय स्वर्गीय महेंद्र दादा मेमोरियल कप 2024 में, में। स्वागत है आप सभी का एक बार फिर से आज का आखिरी दिन है और ये बहुत ही इम्पोर्टेंट मैच टॉप थ्री में यह दो टीमें खेल रही है हालांकि इस ग्रुप में से हम देखा जाए तो आगे बढ़ी है टीम दिवा स्पोर्ट्स दिवा नेवर लेकर अक्षय पाटिल स्विंग किया गेंद कौन साइड में डिप लेक पर है लेकिन गलत जजमेंट गेंद थोड़ी सी आगे गिरी फील्डर के और निकल गई बाउंड्री लाइन के बाहर चार रन Thank <laughs> you. बॉल थेट बाउंडेलांच्या बाहेर गेलाय येतोय चौकार तिशे चांगलं आयोजन फ्री स्पर्धा आहे कोणती स्पर्धेमध्ये खेळाडूंकडून किंवा टीम्स कडून घेण्यात आलेली नाहीये त्याच्यामुळे दातृत्व वा मानावं लागेल दिना सकाराम सा पाटील साहेबांचं बारा बाईक नऊ फ्रीज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आल्यात शॉर्ट बॉलचा वापर फुल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल जाईल लाईनच्या बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर बहुत ही आकर्षक पुल शॉट थोड़ी सी शॉट ऑफ लेंथ गेंद थी उसको बहुत जल्दी भापते हुए बल्लेबाज देवेश नाइक नाइक वाटर स्ट्राइक रन संख्या 24 बिना किसी नुकसान के आज हाई स्कोरिंग मैचेस देखने को मिल रहे हैं पहले मैच में 67 रन बने थे अंजु टीम ने पहले बैटिंग की थी और दिवा स्पोर्ट्स दिवा ने उन रनों का सफलता के साथ पीछा किया फुलर्लेन का बॉल होता सळस चालला विकेट किपरच्या हातामध्ये धावा बनतात अजय ज्या वेळेला तुम्ही श्री गुरुदत्त चौटा हिरवा मानकोलीच्या क्रीडांकनावर खेळता या खेळपट्टीवर किंवा या ग्राउंडवर सातत्याने हवा खेळती राहते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टाईम चांगलं केलं तर धावा बनवू शकतात आणि हे आपण आतापर्यंत पाहिलंय अनेक स्पर्धांमध्ये ज्या ज्या स्पर्धा या ग्राउंडवर झाल्यात झाल्या पुढचा बॉल पुढे टाकलाय ओवर पिच मध्ये होता इट्स आउट ऑफ द प्लॉट पार्किंग प्लॉट मध्ये सापडेल बॉल मॅक्सिम षटकार

त्याच्या बॅट मधून दोन षटकार आले पुढे टाकला का बाउंड्री लाइनच्या बाहेरच मारतोय चांगली बॅटिंग पुन्हा एकदा बॉल हवेत आहे या वेळेला उंची जास्त गाठलीय अंतर कमी वाटतय एक चांगला झेल करण पाटीलने टिपलाय फलंदाज देवेश परतलाय पहिला धक्का टीम विलासमूर्ती राहणाऱ्याला सख्त जरूरत थी इस विकेट की देवेश नाइक बहुत ही खतरनाक नजर आ रहे थे बहुत अच्छा कैच बहुत दूर से गेंद के नीचे पहुंचे थे वहां पर करण पाटिल बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे थे लगभग सर्कल के करीब जाते हुए अच्छा जजमेंट दिखाते हुए दौड़ते हुए कैच लपकाए उन्होंने और देवेश नाइक पेविलियन की राह पर तेईस रन बनाए देवेश ने आउट होने से पहले तीस पर गिरा है पहला विकेट चांगले टेलीकास्ट प्रिंस मूवीज चांगले ग्राफिक्स तुम्हें पहात है चांगला झेल पहा छप्पा पड़ने के बाद गेंद का जो एंगल था वो बाहर की तरफ गेंद को लेकर जा रहा था और एंगल शॉट खेलने का प्रयास किया टाइमिंग पूरी तरह से गड़बड़ा गई थी इससे पहले हालांकि इसी तरीके का स्ट्रोक खेलते हुए उन्होंने छक्का जड़ा था लेकिन सारा टाइमिंग का खेल है कुणाल थोड़ी भी टाइमिंग आपकी गलत हो जाती है तो फिर आपके विकेट गिरने के चांसेस बढ़ जाते हैं मात्र विकेट येते आणि चांगला बॉल हा बॉल थोडासा कमी गतीने कटरचा वापर केला बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ओव्हर नंबर दोनचा चा खेळ संपलाय पंधराची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालं आणि पंधराच्या सरासरीने टीमची धावसंख्या संख्या तीस बॅट मधून एक हात देखील सुटला होता आणि टर्न देखील चांगला प्राप्त केला दोन ओव्हरचा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सध्या मैदानामध्ये संघ विलासमूर्ती राहनाळ धावा केलेल्या तीस आज ज़्यादातर हाई स्कोरिंग मुकाबले देखने को मिल रहे हैं ये मेहमानों से भरा हुआ मंच आप देख सकते हो कई सारे मेहमान इस टूर्नामेंट में लगातार आते रहे हैं सभी का हार्दिक स्वागत है दीना पाटिल साहब की ओर से पहले मैच में सड़सठ रन चेज हुए दूसरे मैच में छियासठ रन बनाए गए थे पहले बल्लेबाजी करने वाली टीम द्वारा हालांकि वो रन चेज नहीं हुए और तीसरा मैच जो हुआ था उसमें पैंतालीस रन पहले बल्लेबाजी करने वाली ताडाली टीम ने बनाए थे जिसको चेज़ किया धानियों के बल्लेबाजों ने और अब ये चौथा मैच है आज का अंतिम दिन अंतिम रात का खेल आज रात में पता चलेगा कि कौन बनेगा विजेता तीस पर एक इस समय स्मृति राणाल राणाल और खारबाव के बीच में ये बड़ा मुकाबला वाह क्या कैमरा वर्क है हेलीकॉप्टर मैदान में भी देखने को मिल जाएंगे मेरे ख्याल से आने वाले ओवर्स में कुछ हेलीकॉप्टर बल्लेबाज भी उड़ाने का प्रयास करेंगे लेकिन आज का सबसे बेहतरीन हेलीकॉप्टर स्ट्रोक दिवा स्पोर्ट दिवा के सिद्धेश ने उड़ाया था कमाल का हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलते हुए छक्का जड़ा था उन्होंने अच्छा ज्यादातर गेंद हवा में रही है हवाई फायर्स बल्लेबाजों के बल्ले से देखने को मिले हैं तो कहीं ना कहीं बोलबाला जरूर है बल्लेबाजों का और इस मैच में भी अभी तक पहले दो वर्ष का खेल यदि हम देखें तो बल्लेबाज हावी नजर आए हैं गेंदबाजों पर लेकिन ज़रूरी नहीं कि आने वाले ओवर्स में भी बल्लेबाजों का ही राज रहे खेल क्रिकेट का है कई लोगों का मानना है कि क्रिकेट का खेल आजकल बल्लेबाजों का ही खेल बनकर रह गया है और क्या कुणाल आपको भी ऐसा लगता है नाही अजय असं एकाएकी आपण म्हणू शकत नाही की फक्त फलंदाजांचाच खेळ राहिला आहे कारण काल देखील तुम्ही पाहिलं असेल विजय पावले सारख्या खेळाडूं देखील मॅन ऑफ द घेतली आहे गोलंदाज देखील तितकेसे वरचं ठरू लागलेत आता ग्रामीण क्रिकेटचे देखील चांगली कामगिरी करतात परंतु आता ज्या बॅट्स आल्या आहेत त्यांनी तेवढा ॲडव्हान्टेज मिळतो फलंदाजांना आपण अजूनही मापदंड तसे सेट केलेले नाहीये टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये किती वीट पाहिजे बॅटची किती लांबी पाहिजे बॅटची किती ग्रॅमची बॅट घेऊन तुम्ही खेळू शकता या सर्व गोष्टी आहेत परंतु बॉल मात्र तेवढाच असतो एकशे वीस एकशे दहा ग्रॅमचा बॉल त्या गोलंदाजच्या हातात त्याला त्याचं कसं वापरायचं असतं त्याला बॅट्समनला रोकायचं असतं तो बॅट्समन किती ग्रॅमची बॅट वापरू शकतो किती जाडीची बॅट वापरू शकतो कशी अप्पर ब्लेड सेमी अप्पर ब्लेड त्याच्यामुळे ठीक आहे गोल्नदास वर्च ठरते टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीयेत असं मी म्हणेन आणि त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर तर नक्कीच कमी नाहीयेत गोल्नदास आपले निश्चित रूप से हाल ही में जो बीपीएल हुआ था बीपीएल सीजन 4 वहां पर भी जो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे जिग्नेश पटेल आयकॉन प्लेयर थे वो अपने गेंदबाजी के बलबूते पर ज्यादातर वो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे गजब की गेंदबाजी उनकी पूरे टूर्नामेंट में देखने को मिली थी तो जरूर गेंदबाजों का रोल भी उतना ही महत्वपूर्ण है जितना बल्लेबाजों का अंपोल इस बार कड़क शॉट है छह रन मिलेंगे यहां बेधड़क है काय फटका होता

नीतीश पाटिल कर रहे गेंदबाजी तीसरे ओवर में पहली गेंद पर सिंगल आया दूसरी गेंद पर छक्का हालांकि कंडीशंस आज दोपहर से ही देखने को मिल रहा है कि बल्लेबाजों के पक्ष में है जिस तरह से तेज़ धूप खिली हुई है और जो हवाएं बह रही है ज़्यादातर हमने देखा है कि हाथ के बल्लेबाजों ने उन बहती हुई हवाओं का बहुत अच्छा लाभ उठाया है हवा के साथ शॉट्स कई बार ऐसा भी हुआ है कि मिस टाइम शॉट्स भी बाउंड्री के बाहर चले गए हैं लेकिन पिछला स्ट्रोक मिस टाइम बिल्कुल भी नहीं था सही टाइमिंग से लगाया हुआ स्ट्रोक था और इस पारी में लगने वाला ये तीसरा छक्का तीन चौके भी बल्लेबाज चढ़ चुके हैं नाइक ने फ्लाइंग स्टार्ट दिया आउट होने से पहले गेंदों में तेईस रनों की पारी खेली उन्होंने दो चौके लगाए दो सिक्सर्स जड़े और उनके स्ट्रोक हालांकि हवा के विरुद्ध देखने को मिले थे अभी भी दस गेंदे कुल मिलाकर पारी में शेष है दो विस्फोटक बल्लेबाज इस समय क्रीज पर गीतेश माली और अक्षय चौधरी आने वाले बल्लेबाजों में बिग बर्ड ऑफ रानाल अर्थात चिराग माली का आना बाकी है नितिन पाटिल एक अनुभवी ऑलराउंडर है इसे भी चकली गेंद राउंड विकेट ओ आड़े बैट से थोड़ा सामने की तरफ खेल दिया है गैप ढूंढा जबरदस्त स्ट्रोक चार रन टाइमिंग से से भी बेहतर माली द्वारा बैट से खेला हुआ स्ट्रोक था स्क्वायर लेग पर खिलाड़ी थे डीप मिड विकेट पर भी फील्डर थे और आउटफील्ड देखिए कितनी तेज है फील्डर्स के पास कोई अवसर नहीं था इससे पहले कि फील्डर अपनी दाही और बाई तरफ मुंह करना शुरू कर देते गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर शानदार चौका इन चार स्कोर आगे बढ़ता हुआ अडताळीस रन एक विकेट के नुकसानपर गीतेश बॅटमधून हा चौकार धावा येणं महत्त्वाचे आहेत स्पर्धेचे शिल्पकार दिनाशेठ सकाराम साहेब दीशे मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय महेंद्र दादा चषक दोन हजार चोवीस समन्वयक आहेत शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आहेत ओमकार युवा सेवा संस्था भिवंडीचे दोन हजार आठपासून ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी मध्ये स्थापित करण्यात आलेली ही संस्था आहे त्याच्यानंतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून सातत्याने पार पाडले गेले शिर्डी पदयात्रेसह पालखी ती देखील मोफत वारकरी तसेच वयोवृद्ध लोकांसाठी मोफत पंढरपूर वारी श्री क्षेत्र पंढरपूर येथे नेहमीच अन्नदान करणारं त्यांचं हे सेवाभावी संस्था मंडळ तीनशे ते चारशे लोकांसाठी तिरुपतीचं दर्शन त्यांनी घडून आणलेलं आहे ती सहल त्यांनी केलेली आहे दरवर्षी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असे उपक्रम ते राबवत असतात त्यांच्या ओमकार युवा से सेवा संस्थेच्या माध्यमातून पेठ तुम्हाला उपस्थित आहे आणि आपला आणखी एक चांगला पुलचा फटका डीपमध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने सूरज पाटील तोपर्यंत तो दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता मात्र कदाचित फलंदाज बाद होईल विकेट सॅक्रिफाय केली असं वाटतंय कारण ओर कमी आहेत आणि बॅटिंग चांगली करायची आहे धुवादार करायचे त्याच्यामुळे नव्या दमाचा खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये गरजेचं आहे त्याचं काम त्याने केलं असं वाटतं गीतेश होईल चेक काही सन्मान आपण संपन्न करत आहोत त्या सन्मानाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे आजचा स्पर्धेचा शेवटचा महा अंतिम दिवस आणि याचं औचित्य साधत असताना काही अतिथींचं आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे त्यांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सन्माननीय दिनाजी पाटील साहेब की जे समन्वयक आहे ठाणे जिल्हा ग्रामीणचे यांच्या वतीने ही अत्यंत मोठी दिमागदार आणि दर्जेदार स्पर्धा मित्रांनो संपन्न हो होत असताना स्पर्धेच्या अंतिम चरणामध्ये आपण आलेलो आहोत म्हणजे स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि ही रमणीय सायंकाळ आणि तिचं औचित्य साधत असताना या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी ज्यांचं ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या सन्मानाकडे आपण इकडे वळत आहोत या मुख्य व्यासपीठावर उपस्थित या परिसरातील एक नामवंत व्यक्तिमत्व माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडीचे सन्माननीय महादेवजी घरच साहेब यांचा सा शुभसन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल विनंती असेल या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय उमाकांजी पाटील साहेब की जे सनशाईन इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत अंजूरचे माजी सरपंच आहेत त्यांच्या वतीने हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे आपल्यामध्ये उपस्थित सन्माननीय महादेवजी घरत साहेब एक अत्यंत मन मिळावू आणि प्रेम अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेच्या निमित्ताने या आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने केला जात आहे शॉल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान संपन्न होत आहे इतरही सन्मान आपण नंतर संपन्न करू आणि जाऊ या समालोचन कक्षाकडे धन्यवाद सुनीलजी शेळके साहेब ओ खोल टप्प्याचा बॉल बोल बॅक ट्राय होता फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बॉल निसटलाय सुरजच्या हातातून तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते आणि अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे विलास मूर्ती राहणार या संघाची ही धाव संख्या पन्नास धावा पूर्ण केलेल्या चेक्टन मग अशी बोलला होता की धावा करायचे आहेत शेतकरी संघटना अंजूर दिवेचे सचिव सन्माने जितेशजी पाटील यांना काही कार्यक्रमानिमित्ताने जायचं आहे त्यामुळे त्यांचा सन्मानही आपण इकडे लगेच संपन्न करूया जितेजी पाटील साहेबांना इथे या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे अत्यंत प्रसिद्ध असे युवा उद्योजक आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक समस्या ज्यांच्या वतीने इथे सोडवल्या गेलेल्या आहेत किंवा त्यासाठी त्यांच्या वतीने संघर्ष दिला जात आहे शेतकरी संघटना अंजूर दिवेचे सचिव सन्मान्य जितेजी पाटील साहेब यांचा हा सन्मान आपण होत असलेला मुख्य व्यासपीठावर पाहिला आपल्यामध्ये उपस्थित आहेत संतोषजी पाटील साहेब की जे जिल्हा परिषद अंजूर वेळे गटाचे सचिव आहेत सेनेचे त्यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे पुन्हा एकदा विनंती असेल उमाकांत दादा आपण आपल्या शुभासय हा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न करा चिराग माली के पास उंगलियां थोड़ी सी फेरी थी टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती गेंद। सूरज से, विकेट। से कटर का इस्तेमाल इस बार बल्ले का किनारा लगा है विकेट कीपर से गेंद रुकी नहीं शॉर्ट थर्डमैन पर इससे पहले की गेंद को रोका जाता एक रन लेने का मौका चिराग माली आए जरूर है बड़े हिट्स खेलने के लिए लेकिन थोड़ा सा स्ट्रगल करते हुए आरसीसी बबन स्मूर्ती आरसीसी पेट के कॅप्टन एलेवन मांडा के कॅप्टन तुरंत ही संतोष स्मृती टॉस बॉक्स में है। जो नहीं रहेगा उसको पेनल्टी दी चांगली गोलंदाजी केली आज डेथ ओव्हर मध्ये सूरज पाटील ने शांत ठेवले फलंदाजांना आक्रमण करता आलेला ना नाहीये सुरुवातीलाच तीन ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या एकोणपन्नास आणि त्याच्यानंतर या मध्ये आतापर्यंत तीन बॉल मध्ये फक्त दोन सूरज पाटील वरून धावत एक रन कम्प्लीट होते फंबल जाला है। दोन धावा कम्प्लीट होतील टीमची धावसंख्या त्रेपन्न साई स्पोर्ट्स खारबावने टॉस जिंकला टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडली विलासमूर्ती राहनाळ ने चांगली धावसंख्या उभारली ठीक व्यासपीठावर उपस्थित मौसम पाटील यांचे अगदी जवळचे खंदे समर्थक रतीलालजी पाटील साहेब यांना मुख्य व्यासपीठावर आपण संपन्न करत आहोत पिंपळा संघाच्या पद्धतीने फार चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यांचा सन्मान इथे या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत आहे आणि त्यांचा सन्मान होत असताना इथे षटकार देखील ठोकलाय अक्षय चौधरी अनस्टॉपेबल राहिलाय तो देखील मारतोय सुरुवातच त्याने षटकाराने केली होती चांगला फटका चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आधे बैट से सामने की दिशा में प्रहार किया था उन्होंने लेंथ बॉल क्रीज में थोड़ा पीछे जाते हुए शॉट खेला है गेंद बल्ले पर बहुत अच्छी आ रही है विकेट बहुत अच्छा खेल रहा है और बल्लेबाज मेला लूटते हुए रन संख्या उनसठ दो विकेटों के नुकसान पर अभी भी एक गेंद पारी में शेष अंतिम गेंद फिर से उठाने का प्रयास था इस बार ऊपरी किनारा अच्छा एफर्ट था फील्डर का लेकिन ऋषभ कैच नहीं कर पाए और अंतिम गेंद पर आता हुआ सिंगल तो इस तरह से पारी समाप्त होती हुई विलास स्मृति राणाल टीम की कुल रन संख्या 4 ओवर के समाप्ति पर साठ रन दो विकेटों के नुकसान पर और 61 रनों की एक बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए साईश खारबाव के सामने चेक त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित वेल्हेगावचे समाजसेवक हो, कुणालजी पाटील साहेब यांनाही आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करत आहोत कुणालजी पाटील साहेब यांचा सन्मान मुख्य प्रायोजकावर संपन्न केला जाईल उमाकांतजी पाटील आपणास विनंती आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा मोहन भाई यांचे अगदी खंदे समर्थक आहेत मोठे समर्थक आहेत आणि त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न होता स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे अंतिम रजनीही तुम्ही अनुभवू शकाल अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये रोशनजी भोईर प्रणयजी मोरबेकर प्रशांतजी पाटील मॅक व्ही लॉग आणि विक्रांत पाटील युट्यूब क्षेत्रातील हे अत्यंत सुप्रसिद्ध चेहरे या मुख्य व्यासपीठाशी संलग्न होतील ते आल्यानंतर त्यांनाही आपण या व्यासपीठावरून सन्मानित करू यानंतरच्या सामन्याच्या नाण्यापिकीच्या दिशेने आपल्याला वळायचं आहे आरसीसी पेठ आणि भूमी इलेवन मांडा असे हे दोन संघ एकमेकांच्या समोर इथे लढताना आपण पाहू शकाल ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी पंचायत समिती भिवंडीचे माजी उपसभापती महादेवजी घरत साहेब आणि त्याचबरोबर जितेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे ही नानफेक संपन्न करण्यासाठी आपण या नाणेपिके कक्षामध्ये सन्मान्य महादेवजी घरत साहेब त्याचबरोबर जितेजी पाटील साहेब तुमच्या शुभासते यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक इथे नाणेपिके कक्षामध्ये संपन्न केली जाईल त्यांच्यासोबत पंकजी घरत साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेच्या सामनावीर खेळाडूसाठी बॅग वितरित केली जात आहे युवा सेना युवा अधिकारी भिवंडी हे मान्यवर आपल्याबरोबर उपस्थित आहेत इथे नाणेपेक संपन्न केली जाईल एका बाजूने मांडा परिसरातील संघ कल्याण परिसरातील भूमी पर जगन्नाना यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण महेंद्र स्मृती आरसीसी पेठ हा संघ बघतायत दोन्ही संघाच्या संघ नायकांना महादेवजी गरज साहेब यांच्या वतीने ती विजयासाठीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत कॉलिंग कोणाचं आहे सोहेलचं कॉलिंग महेंद्र दादा अशा पद्धतीने त्यांची मागणी आहे आणि नाण्याची तीच बाजू आपण पाहिलेली आहे गरज साहेब आणि त्याचबरोबर पंकज आणि त्याचबरोबर नितेश साहेब आपल्यास विनंती आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा इथे महादेवजी गरज साहेब यांच्या वतीने सोहेल यांची विचारपूस करत असताना काही प्रश्न विचारले जात आहेत अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे महादेवजी गरज साहेब सोहेल आपण नाणेफेक जिंकलेली आहे सुपर सिक्सची ही लढत अत्यंत महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये तुमचा प्रवास आतापर्यंत अत्यंत चांगला राहिलेला आहे आणि सायंकाळचं सत्र आहे वाऱ्याचा बेग या श्री गुरुदत्त चौठा हिरी क्री चौटा हिरवा क्रीडानगरीवरून दिवसभर असतो आणि तो या वेळेला अधिकचा बनत असतो या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना भूमी इलेव्हन मांडा तुमच्या विरोधात खेळत आहेत आणि काय निर्णय असेल तुमचा तिन्ही सामने आम्ही बॅटिंग करून जिंकलो तर हे सामन्यामध्ये पण आम्ही बॅटिंगच घेणार फर्स्ट फलंदाजी करत असताना तीन सामने जिंकलेले आहेत त्यामुळे तोच ट्रेंड इकडे सुरू ठेवत असताना फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे मी बघितलं होतं की एक कर्णधार असताना तुम्ही ज्यावेळेस पहिल्या फेरीत सामना खेळलात त्यावेळेस तुम्ही ओपनिंग पेअरमध्ये मध्ये आलेले नव्हतात स्वतःला खाली ठेवलं होतं आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीची रणनीती तुमच्याकडून केली जाईल का नक्कीच थोडासा इतर रायटीला ॲडव्हान्टेज भरपूर आहे तर असा आमच्या टीममध्ये असं नसतं कधी का हेच खेळलं पाहिजे आणि हेच ओपनिंग करायला पाहिजे जसं सिच्युएशन असं तसं आम्ही आमच्या बॉलरला पण यूज करतो आणि आमचं बॅटिंग लाईनअप आहे त्याला पण आम्ही तसं यूज करतो क्या बात आहे चांगली फ्लेक्झिबिलिटी आहे इकडे आरसीसी पेठ या संघाकडे आपण भूमी इलेव्हन मांडा संघाच्या संघनायकाकडे वळतोय वा सुरुवातीला क्षतरक्षण करायचंय समोरचा संघ महेंद्र स्मृती आरसीसी पेठ हा पनवेल विभागातील अत्यंत दिग्गज आणि मोठा संघ आहे आणि माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की या अगोदर या हंगामामध्ये आरसीसी पेठ बरोबर कधी सामना झालेला आहे का आणि झालेला असेल तर त्याचा रिझल्ट काय राहिला होता हो चार वेळेला मॅच झाले आमची आणि आरसीसी पेठची आणि दोन वेळेला ते मॅच जिंकले दोन वेळेला आम्ही मॅच जिंकले हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे या स्पर्धेच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण संघाला कर्णधार म्हणून तुमचा काय महत्त्वाचा संदेश आहे का कोणताही संदेश इथे द्यायचा नाही खरंतर त्यांच्या मनामध्ये आहे की हंड्रेड पर्सेंट प्रत्येकाने दिलं पाहिजे आणि चांगला सामना इथे चांगली लढत दिली पाहिजे मित्रांनो ही नानपेक इकडे संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे महेंद्र स्मृती आर सी सी फेड संघाचे संघनायक सोहेल याने आणि निर्धारित चार षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असणाऱ्या सामनाचं सा दुसरं सत्र सुरू होतंय आपण जाऊया थेट समालोचन कक्षाकडे आणि ऐकूया आमच्या समालोचकांचा गोडाबाज इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद शेळके सर या मॅच मध्ये लक्ष सेट झालं स्वर्गीय महेंद्र दादा चषक तुम्ही पाहताय या स्पर्धेचे शिल्पकार दिनाशेठ सकाराम पाटील साहेब समन्वयक शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी या संस्थेची मी मगाशी चर्चा करत होतो दरवर्षी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातात कोरोना काळामध्ये भरपूर कामं या सेवाभावी संस्थेने पार पाडलेली आहेत अन्नदान जीवनावश्यक वस्तूंचं वाटप च्या माध्यमातून करण्यात आलं दोन हजार आठ पासून क्रिकेटची स्पर्धा निरंतर सुरू आहे पहिलाच बॉल उडवलाय बॉल हवेत आहे क्षेत्रक्षक नाहीये आणि असला तरी काही फायदा नाहीये बॉल सीमा पार येतोय षटकार पत्थर से रानाल टीम के पारी की शुरुआत चौके से हुई थी लेकिन खारबाव टीम के पारी की शुरुआत सिक्सर से होती हुई एक महत्वाची सूचना सगळ्या संघ कर्णधारांसाठी आहे सुपर सिक्स चा लढती मैदानाच्या आत मध्ये सुरू आहेत आणि सुपर सिक्स चा लड़ती, जे जेसे संघ खेळत आहेत त्यातील कर्णधारांना विनंती आहे है, की या स्पर्धेमध्ये जो लकी ड्रॉ आपण इकडे ठेवलेला आहे त्यामधील करतर सुपर सिक्स ला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला 11 कुपन्स तिकडे घ्यायची आहेत बारा कुपन्स तिकडे घ्यायची आहेत याकडे आपलं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे मॅन्डेटरी आहे खरं तर त्यातून जे पैसे मिळणार आहेत ते आपण अनाथ आश्रमासाठी दान करणार आहोत दान करणार आहोत आणि त्यातून बक्षिस मिळाली तर वेल अँड गुड परंतु जरी मिळाली नाहीत तरी तुमचा पैसा हा सत्कारणी लागेल म्हणून या दृष्टिकोनातून तुम्ही गांभीर्याने इथे ही गोष्ट करणं गरजेची आहे रुद्र अवतार धारण करली आहे पेली गेनचे पाटीलने मिडिल और लेग स्टम्प पर आती हुई गेंद उसको स्विंग कर दिया लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर छह रनों के लिए बैक टू बैक ये दूसरा सिक्सर चांगला बॅटचा स्विंग आणि नावात रन आहेत करणच्या दावा करतोय दोन बॉलवर दोन षटकार त्याने मारलेत आणि दोन्ही फटक्यामध्ये चांगलं टाइम करताना दिसला बॅटचा स्विंग चांगला आहे टप्प्यात आला की कार्यक्रम करतोय आणि सध्या तरी थोडासा पिछाडीवर असेल चिराग माळी परंतु कमबॅक बॅक लागेल ते देखील धडाक्यात करणने दोन बॉलवर दोन षटकार मारलेत मी या स्पर्धेची चर्चा करत होतो बारा बाईक नऊ रेफ्रिजरेटर गणवेश देखील फ्री देण्यात आहे पहिल्यांदा असं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट जिची चर्चा होईल पुढे टाकलाय ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते तिथे सिंगल मिळते स्ट्राईक रोटेट केली करणने टीमची धावसंख्या तेरा आगे रखी हुई गेंद थी और गैप में हालांकि निकालने का प्रयास था लेकिन गैप ढूंढ नहीं पाए बैट का फेस थोड़ा सा खुल गया था शॉट खेलते समय और थोड़ा सामने से खेलते हो तो गैप मिल सकता था सिंगल मिला है दो सिक्सर्स आने के बाद रन संख्या 13 बिना किसी नुकसान के 61 रनों की है चुनौती खारबाव के सामने ऑन साइडला वळवलिए बॅट डीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेर लेग मधून येतात तिथे सिंगल मिळते खाते उघडले जाते प्रणय पाटीलचं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर चौदा ठोशास ठोसा थोशा, जशास तस प्रतिउत्तर अजय देत असताना आपण पाहतोय टीम साई स्पोर्ट्स खारवाव देखील जी हा एसी की आवश्यकता भी थी और कही ना कही अपेक्षा बी थी दर्शकों को इन दो बल्लेबाजो से आक्रमक शुरुआत करेंगे खासतौर पर करण पाटील ने बहुत ही शानदार शुरुआत की है पुढचा बॉल याही वेळेला चांगला टर्न केलाय झोपला पडला परंतु बॉलला पाठवलाय लॉंग ले, लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील चार येतोय चौकार thank <laughs> you दे सिंगल घेण्याचा प्रयत्न होता था, परंतु थांबवले नॉन स्ट्रायकिंग इंड बॅटरने आणि ओव्हरची होते समाप्ती पहिल्या दोन ओव्हरमध्ये तीस केल्या होत्या पहिला डाव ज्यावेळेला सुरू होता पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या चौदा ऋषभ काटेने गोलंदाजी केली होती आणि आता दुसऱ्या डाव मध्ये चिराग माळीने गोलंदाजी केली दहावा आल्या अठरा म्हणजेच इथे एक सकारात्मक हेतू दिसतोय फलंदाजीमध्ये दोन्हीही फलंदाजाच्या दरम्यान परंतु करणचा पवित्रा थोडासा वेगळा आहे स्पोर्ट्स कारभाव कडून खेळत असताना भी आक्रमक खेलने वाले ये बल्लेबाज आहे ने करणने आक्रमक लेकिन प्रणय पाटील भी एक ऐसे खिलाडी है, जो कभी भी बडे बडे हिट्स लगा सकते पावर प्ले मे ओवर्स में अब रनों की आवश्यकता है अभी भी डगर उतने आसान नहीं है नुकताच ज्यांचा आगमन या मुख्य व्यासपीठावर झालेले आहे ते सारंगाव गावचे विद्यमान उपसरपंच विशाल जी पाटील साहेब आपले या स्पर्धे सहर्ष स्वागत अट्ठारह गेंदे और तैंतालीस रनों की आवश्यकता है बड़े लक्ष्य का पीछा किया जा रहा है साइश खारबाव टीम द्वारा भिवंडी ग्रामीण की दो बलशाली टीमों के बीच की यह टक्कर है खारबाव बनाम राणाल राणाल टीम ने स्कोर तो काफी मजबूत बना लिया है लेकिन वो महफूज होगा या नहीं ये देखने वाली बात है डगर यहाँ से किसी भी खिलाड़ी के लिए और किसी भी टीम के लिए अब आसान नहीं है क्योंकि टूर्नामेंट धीरे-धीरे अपने अंतिम पड़ाव में बढ़ता हुआ आज सभी बड़े मुकाबले हैं नेवर लेकर अक्षय चौधरी बैटिंग काफी अच्छी की अक्षय ने लेकिन टीम को जिताना है तो गेंदबाजी भी अच्छी करनी होगी एग्जैक्ट पलटवार करावा लागेल गोलंदाजाना देखिल हा बॉल थोड़ा सा पुढे टाकण्याचा प्रयत्न बाहेर टाकला वाइड यॉर्करचा प्रयत्न होता अंपायरचा सिग्नल तो वाइड बॉल आणि जो दबाव बनवलाय फलंदाजाने त्याच्यामुळे कदाचित पहिल्याच बॉलपासून पासून लाईन थोडीशी खराब होती पलटवार होणं गरजेचं आहे बल्लेबाज दूर रखने का प्रयास यहाँ पर ऑन साइड में तेज हवाएं बह रही है शायद ये सोच हो सकती है कि ऑफ साइड में खिलाने का प्रयास करे ऑन साइड में खेलने का मौका ना दे लेकिन लाइन पर कंट्रोल नहीं दिखा पाए है पहली गेंद पर अक्षय अगदी सहमत कारण कवर्स ला खेळू देऊ शकता बॅटरला खेलने का प्रयास था तो बल्लेबाज की भी रणनीति स्पष्ट नजर आती है कि खेलना है ऑन साइड में ज्यादातर क्योंकि वहां पर आपको अच्छे रन मिल सकते हैं लेकिन ऑफ साइड में भी खेलोगे तो भी रन तो मिलते हैं लेकिन ये एक सोच नजर आ रही है क्योंकि जो वातावरण है इस समय जो हवाई रही है उनका फायदा उठाना चाहते हैं हाय बॉल जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न आणखीन एक सलग तीन बॉल परंतु मला असं वाटतंय की गोलंदाज कुठेतरी चूक करतोय ठीक आहे तुम्ही बॉल टाकताय परंतु तुम्ही कव्हर देखील ठेवलेला नाहीये कव्हर्स मध्ये डीप मध्ये फिल्डर नाहीये अशाही परिस्थितीमध्ये ऑन साईडला हवा चालते तिथे टायमिंग केलं तर धावा मिळू शकतात परंतु सध्या खराब लाईन नाही सिच्युएशन मे खराब ही गेंदबाजी केली जाएगी लगात तीन वाईट गेंदे आपण डिलिव्हर की है हा बॉल पुढे टाकलाय हा हवेत आहे सुद्धा गोलंदाज धावतोय कॅच होईल का नाही नो no माइन्स लँड मध्ये बॉल पडला दोन धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या वाढते धावा झालं तेवीस पुरी तरह से मिस टाइम स्ट्रोक था इस बार थोडी आगे रखी हुई गेंद थी मतलब की बीचो बिच ले नाही पाए थे और काफी देर गेंद हवा मे रही थी लेकिन कोई खिलाडी गेंद के नीचे नहीं था एफर्ट काफी अच्छा था गेंदबाज अक्षय का आखिरकार पहली लीगल गेंद इस ओवर की उन्होंने डिलीवर की है इससे पहले लगातार तीन वाइड गेंदे की थी रन संख्या तेईस के यहां से और अड़तीस रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए बची हुई सत्रह गेंदों में साइश खारबाव को अच्छी ठोस शुरुआत दिलाते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज सत्रह पर बैटिंग कर रहे करण मात्र पांच गेंदों का सामना किया है प्रणय खेल रहे तीन पर सिर्फ दो गेंदों का सामना उन्होंने किया है अगला मॅच एक और बड़ा मुकाबला आरसीसी पेट और मांडा के बीच में सर या यावेला डीप मध्ये फिल्डर आहे सिंगल मिळेल बबन स्फूर्ती आरसीसी पेट आणि त्यांच्या विरोधात भूमी इलेव्हन मांडा असा हा सामना असेल यानंतर टॉस झालाय बबन स्फूर्ती आरसीसी पेट या टीमने टॉस जिंकलाय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत ट्वेंटी फोर एक किफायती ओवर की आवश्यकता है इस समय रानाल्ड टीम को कोशिश जारी रही है यहाँ पर अक्षय की चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा या लाईनवर तुम्ही वाचू शकता थोडस नियंत्रण पाहिजे गोलंदाजी मध्ये थोडीशी ऊर्जा वापरावी लागेल यॉर्करचा प्रयत्न करायला पाहिजे ज्या हा यॉर्कर से बेहतर मुझे नहीं लगता की कोई गेंद होगी इस समय इस सिच्युएशन में कंडीशन को भी देखते हुए चिराग ने भी आखरी गेंद यॉर्कर डाली थी वो डॉट गेंद रही थी और ये भी सटीक यॉर्कर थी घोटकर निकालना पडला वहां पर बॅट्समन करण को सिंगल मिला है रन संख्या 25 बिना किसी नुकसान के काय टेलिकास्ट केले प्रिन्स मूवीज ने वेगळा एंगल ने दाखवण्यात आलं ओह आणखीन एक चांगला बॉल यॉर्कर आणि वाइड यॉर्कर जर टाकत राहिला तर दबाव बनेल आणि तो दबाव आता बनतोय धीरे-धीरे ही सही लेकिन अक्षय चौधरी सही रिदम में अब नजर आते हुए अब अपने चिर परिचित अंदाज में गेंदबाजी कर रहे हैं और यॉर्कर लेन गेंद पर इस तरह के स्ट्रोक्स खेलना स्लॉग स्वीप लगाना कभी आसान नहीं है अगदी बरोबर सोप नाहीये यॉर्कर बॉलवर मिडविकेटला खेळणं आता मात्र थोडीशी लाईन खराब होती चांगला पिकअप शॉट बॉल ला उडवलंय लाँग लेग लाईनच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार

बॉल अंपायर देखील पाहतच राहिले फलंदाज देखील पाहतच राहिला बॉल बीट करून विकेट हातामध्ये ओव्हरची होते समाप्ती बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे बारा बॉल मध्ये तीस धावा करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ साई स्पोर्ट्स खारबावला आखरी गेंद थोडी सी अंदर आई ती टप्पा बाद हालाकी रिव्यू की मांग माग पर बल्लेबाजोने खारबाव टीम का रिव्यू है देखना है की टी वी अंपायर का निर्णय क्या आता है फील्ड अंपायर ने तो फेयर डिलीवरी करार दिया था लेकिन अब अंपायर के फैसले को चुनौती दी गई है खारबाव टीम द्वारा द लाइन खेलने का प्रयास किया था प्रणय पाटिल ने गेंद बल्ले के बेहद करीब से विकेट कीपर के पास गुजरी है यहां पर आखिरी फैसला टीवी अंपायर का रहेगा टी व्ही अंपायर हे अजीम अब्दुल्ले आणि नेक्स्ट मॅच ची देखील आता तयारी सुरू होईल बबन स्फूर्ती आरसीसी सी पेट आणि भूमी इलेव्हन मांडा या दोन टीमच्या दरम्यान सामना होईल आणि जो संघ जिंकेल तो बोनकोडे इलेव्हनच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल थोडासा वक्त लिहिते वे यहाँ पर थर्ड अंपायर बैटिंग साइड का ये रिव्यू है मैच बहुत ही अच्छी स्थिति में बना हुआ है नेक टू नेक फाइट देखने को मिल रही है सेट रनों का पीछा करती हुई साइश खारबाव टीम और टीवी अंपायर का निर्णय आता हुआ फेयर डिलीवरी डॉट बॉल रहेगी तो इसके साथ ही दो ओवर्स का खेल समाप्त हो चुका है रन संख्या 31 बिना किसी नुकसान के बचे हुए दोर्स में तीस रनों की आवश्यकता है बहुत अच्छा रंचे इस खुणाल देखने को मिल रहा है आज एकोणीस फेब्रुवारी आहे जयंती आहे आणि या शिव जयंतीच्या तमाम आमच्या मावळ्यांना शिवजयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आज या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनाशेठ सकाराम पाटील साहेब यांच्या वतीने शुभेच्छा इतिहासाच्या गर्भात एक अशी आकृती जन्माला आली जिचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्ल्याड होत एक प्रतिमा एक आख्यायिका जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतर अग्निकुंड होत छत्रपती शिवाजी महाराज फक्त इतिहास पुरुष नाहीत ती एक भावना आहे असामान्य शौर्याचा पोवाडा आहे साडेतीनशे वर्षापासून प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा जय शिवराय लॉट चलते एक बार फिर से खेल की तरफ तो ओवर में तीस रनों की है जरूरत मॅच को जीतने के लिए साईश खारबाव को गेंदाजी मी परिवर्तन ना ओवर लेकर गेंदबाज प्रणय मढवी तयार होते राणाल टीम की ओर से स्ट्राईक पर हे करन, पर बैटिंग करते बॉल होता ऑन डीप फिल्डर आहेत मिडविकेट रीजन मध्ये एक रण इ ते कम्प्लीट होईल आता आक्रमण करावं लागेल अजय पहिल्या ओवर नंतर एक चांगला पलटवार झाला आपण ज्याची चर्चा करत होतो सोपं नाहीये लक्ष मोठं एकसष्ट धावा करायचे आहेत प्रत्येक ओव्हर मध्ये पंधरा पूर्णांक पंचवीसशी सरासरी गाठायची जी हाँ आसान तो किसी के लिए भी नहीं है यहाँ पर ना ही गेंदबाजों के लिए काम आसान है और ना ही बल्लेबाजों के लिए काम आसान है जो टीम यहाँ से अब बेहतर खेलेगी वो टीम जीतेगी अच्छा तो दोनों टीमें खेल ही रही है लेकिन बेहतर जो टीम खेलेगी यहाँ से वही टीम ये मैच लेकर जाएगी इस बार टाइम स्ट्रोक लीडिंग एज मौका बना है गेंदबाज गेंद के नीचे और कोई गलती नहीं पहले विकेट का पतन प्रणय पाटिल आउट तीन बॉल आले होते, एक तो गेंद सात गेंदों पर हम देखे तो इक्कीस छह ही पहले में थे उसके बाद दूसरे ओवर की पहली तीन गेंदे वाइड थी तो छह गेंदों में 21 रन बन गए थे लेकिन पिछली आठ गेंदे जो हुई है उसमें सिर्फ ग्यारह रन आए हैं और अब विकेट भी गवा दिया है खारबाव टीम ने नए बैट्समैन सूरज पाटिल एक और धाकड बल्लेबाज खारबाव टीम की ओर से मैदान में, में दहा बॉल में 29 पाहिजेत आणि या सिच्युएशनचा हा खेळाडू नेहमीच फायदा उचलतो आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. अशा सिच्युएशन मध्ये तो, तो येतो परिस्थिती मध्ये येतो आणि परिस्थिती जावेला गंभीर त्यावेला सूरज पाटील खंबीर आता पाहूया त्याच्या पाठमधून धावा येतात का 29 करायचे आहेत बॉल मध्ये आलाय पहिलाच बॉल हवेत खेळलाय टायमिंग पाहावं लागेल ओ हो तिथे शेतरक्षक होता शेवटच्या आतमध्ये ढकललाय बॉल बरोबर त्याचा निर्णय होता कारण नि, त्याला माहिती होतं बॉल लाईनच्या बाहेर चाललाय अशा परिस्थितीमध्ये चिराग नाही जाऊ देणार बॉल लाईनच्या बाहेर अडवलाय हा बॉल असं वाटतंय परंतु आता पाहूया पंचांबरोबर देखील चर्चा होते आणि ऑलमोस्ट अडवलाय कारण तिथे मुख्य व्यासपीठ आहे आणि स्वतः तिथे अंपायर देखील होते आजीम अमदुल्ले क्लीन ये देखिए की स्किल यहाँ पर इस्तेमाल में लाए है जबरदस्त तरीके से ये छक्का बचाया गया है अपने हाइट का भी अच्छा फायदा उठाया है वहां पर चिराग माली ने बाहुबली ने शॉट खेला था पैरों के सामने से लॉफ्टेड शॉट खेला था सामने और बिग बर्ड ने गेंद को रोका है बोल्ड। इवनिंग वॉक ला गेला स्टम्प वहा कितनी दूर फेकला स्टम्प ज्या पद्धतीने बॉल गेला हा फुल टॉस होता असं वाटलं की मोठा फटका येईल मिस केली लाईन आउट होतोय करण कुछ ज्यादा ही ए जाकर खेलने का प्रयास था वहां पर फुल टॉस गेंद थी वो भी लेग स्टम्प के सीध में आती हुई जरूर कमजोर गेंद थी लेकिन यही क्रिकेट है कई बार कमजोर गेंदों पर भी आपको विकेट्स मिल जाते हैं कई बार हम देखते हैं कि यॉर्कर लेन की गेंदों पर बल्लेबाज छक्के जड़ जाते हैं यहाँ पर फुल टॉस पर मिली है सफलता प्रणय मडवी को दूसरी सफलता उनके खाते में और थोड़ी सी लड़ खड़ा थी व्यापारी कारबाव टीम की तैंतीस पर दो अट्ठाईस रन अभी भी चाहिए जीतने के लिए सिर्फ आठ गेंदों का खेल शेष है आठ बॉल मध्ये अठ्ठावीस धावांची आवश्यकता ऑन सूरज सामना कधीही बदलू शकतो परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन चांगली गोलंदाजी राहिली आहे या ओव्हरमध्ये प्रणय मडवीची वेगाने बॉल डिलिव्हर्ड केला मागचा स्टंप भरपूर दूर पाठवला करंजचा लेग स्टंप उद्वस्त झाला आणि शतपावली संध्याकाळी देखील होऊ शकते स्टंपची हे त्याने दाखवलं पुढचा बॉल घेऊन येईल प्रणय आणि त्याच्या समोर फलंदाज आहे अक्षय ऑन साइड ला दिशा दिली आहे डीप मध्ये फिल्डर आहे ऑन रिजियन मध्ये बॉल अडवलाय तोपर्यंत एक धाव मिळते सूरज पोहोचला आता स्ट्राईकिंग एन्डला सात बॉलचा सा खेळ शिल्लक आहे सात बॉल मध्ये सत्तावीस धावा करायचे आहे सात बॉल सत्तावीस धावा या बॉल वर मोठा फटका मारावाच लागेल टीम साई स्पोर्ट्स खारबावला जी हाँ इस गेंद पर यदि बड़ा स्ट्रोक आया तो फिर आखिरी ओवर में इक्कीस रन बच सकते हैं यदि सिक्सर आता है तो और आखिरी ओवर में काफी ज्यादा रोमांच देखने को मिलेगा लेकिन यदि यह गेंद अच्छी निकल गई प्रणय की तो फिर बहुत ज्यादा मुश्किल होगा खारबाव टीम के लिए ओह देखिल बोल्ड फलंदाज आउट होते तो सूरज प्रयत्न दोनों आई थिंक बॉल वो गैप ढूंढा वहां पर बॉलर ने डीप होकर आने वाली गेंद थी, गें थी आप देख सकते हो रिप्ले में दोनों पैरों के बीच में से गेंद जाकर लगी है लेग स्टंप पर शानदार यॉर्कर ऑन साइड में मोड़ना चाहते थे इस खतरनाक गेंद को झुक कर खेलने का प्रयास था लेकिन पूरी तरह से छुक गए और क्लीन बोल्ड सूरज पाटील आउट सूरजचा गेटवे ऑफ इंडिया झालाय दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला आणि तो देखील स्टंपला जाऊन धडकला त्याच्यामुळे तो बात आणखीन एक विकेट इथे गमावली आहे साई स्पोर्ट्स कारबावणे और क्या गजब की गेंदबाजी रही है प्रणय मडवी की थोडे से लकी भी रहे एक फुल टॉस गेंद पर भी उनको विकेट मिला लेकिन ओवरऑल गजब की गेंदबाजी तीन रन देकर 3 सफलताएं उनके खाते में और अब यह है समीकरण 6 गेंदे और सत्ताईस रनों की जरूरत मैच को जीतने के लिए साईश खारबाव को नए बैट्समैन मोनीश तरे चार ते पाच षटकार मारावे लागतील जर जिंकायचा आहे या मॅच मध्ये फलंदाजी साठी नवीन फलंदाज मोनिश तरे आणि तरे आलाय तर आता इथे दिवसा तुम्हाला तारे दाखवावे लागतील गोलंदाजांना कारण समीकरण सोपं नाहीये सहा बॉल मध्ये सत्तावीस करायचे आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला जाऊन आता अक्षय पाटील आणि हे शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे निखिल चौधरीच्या खांद्यावर ज्या निखिलने या अगोदर देखील डेथ दे ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली या टीमसाठी त्याचमुळे कर्णधाराने विश्वास दाखवलाय निखिलच्या खांद्यावर एक उंच बुरा गोलंदाज आहे पहिलाच बॉल कटरचा वापर होता गती थोडीशी कमीच होती त्याच्या उंचीच्या तुलनेमध्ये पंचांकडे अपील केली आणि स्पष्ट नकार दिलाय आहे पंचांनी लैक बायचा इशारा इम्पॅक्ट मेरे ख्याल से ऑफतम के थोडा सा बाहर रहा था हाइट, हाइट। और हाईट भी थी थाईपर लगी थी लेकिन बढ़िया गेंद थी इन कटर टप्पा फड़ने के बाद अंदर की तरफ आई थी और काफी हद तक गेंद कटी थी ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास था लेकिन बिल्कुल भी गेंद और बल्ले में संपर्क नहीं यावेळेला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय षटकार अजूनही जिवंत ठेवलाय फलंदाज आलाय मैदानामध्ये मोनिश तरे मी मगाशीच म्हटलं होतं की तारे दाखवावे लागतील गोलंदाजांना आणि त्याने तो प्रयत्न केलाय <IGNS>. मोनिश को ज़्यादा गेंदे खेलने का मौका मिलता भी नहीं है लेकिन जब भी आते हैं ज़रूर एक दो बड़े हिट्स लगाते हैं आज एक से काम तो चलने वाला नहीं है अब चार गेंदों में बीस रन चाहिए बहुत अच्छी तरह से गेंदों की लेंथ को ताड़ते हैं और यहाँ पर भी उन्होंने वही किया है आड़े बैट से स्विंग किया ऑन साइड में तारा मंडल में भेज दिया गेंद को छः रनों से अपना खाता खोलते हुए मोनिश तरे इस टीम के पास बाहुबली भी है और महाबली भी है इस समय महाबली खारबाव के मैदान में है और कहीं ना कहीं अब थोड़ा सा यहाँ पर खतरे के संकेत मैं समझता हूँ फील्डिंग करने वाली टीम के लिए चार गेंदों में हालांकि बीस रन काफी होते हैं डिफेंड करने के लिए लेकिन अब बड़ा हिट आया है यहाँ से गेंदबाज निखिल किस तरह से वापसी करेंगे ये देखने वाली बात होगी हो गोलंदाजाला पुनरागमन करावं लागेल परंतु मोनिशला या पुढील बॉलवर देखील मोठे फटके मारावेच लागतील कारण चार बॉलमध्ये वीस करायचे आहेत समीकरण सोपं नाहीये मोठा सामना आहे फलंदाजी चांगली करावीच लागेल ज्या पद्धतीने हे लक्ष या मॅचमध्ये सामना रंगतदार अवस्थेमध्ये चालला आहे आज जगभरात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय शेवटचा जो दिवस आहे या स्पर्धेचा तोही बरोबर एकोणीस फेब्रुवारीला आला आहे आज आपण तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती संपूर्ण जगभरात साजरी करतोय एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचा दिवस तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती आज महाराजांची साजरी केली जाते अठराशे सत्तर पासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याची प्रथा इथे पाडली महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यापासून सुरुवात झाली पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली आणि नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली आहे आणि आज आपण तीच जयंती महाराजांची तीनशे चौऱ्याण्णवी साजरी करतोय फुलर लेनचा बॉल होता बॅटची आतमधली कडा टोला लागलाय बॅटच्या सिंगल मिळते म्हणजेच काय समीकरण आता तीन बॉल आणि तीन बॉल मध्ये धावा करायचे आहेत एकोणीस जो की आज की तारीख भी आहे उन्नीस तारीख उन्नीस रन चाहिए शिव जन्मोत्सव हम सभी यहाँ पर मना रहे हैं और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जितना भी कहा जाए उतना कम होगा उनके जैसा ना कोई कभी हुआ है और ना कहीं कभी कोई होगा वन एंड ओनली छत्रपति शिवाजी महाराज बयालीस बने हैं तीन दिनों में उन्नीस चाहिए चेसिंग कंपल्सरी है कुणाल उस रूल को देखते हुए ये मुकाबला पूरी तरह से झुक चुका है अब रानाल्ड टीम के पक्ष में फुल टॉस होता ऑन साईडला खेळलाय डीप मध्ये फिल्डर येत आहेत आता मात्र वरचड आहे संघ पूर्णपणे या सामन्यावर विलासमूर्ती राहणार कारण त्यांनी साठ धावा केल्या एकसष्ट धावांचं लक्ष ठेवलं खारबाव टीमच्या समोर आणि हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात येतात ज्या ज्या वेळेला अजय त्या त्या वेळेला एक चांगलाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो याच्यामध्ये शंकाच नाहीये निश्चित रूपचे सुरुवात में काफी रोमांच देखने को मिला लेकिन आखिर के जो दो ओव्हर्स रहे व्हा पर थोडी पिछड गई साईश खारबाव टीम खास तौर पर प्रणय मडवी का ओवर तीन रन देकर तीन सफलताएं प्राप्त की गेम चेंजिंग ओवर रहा उनका और उनके बारे में शायद किसी ने सोचा भी नहीं होगा लेकिन वो चमके है अबकी बार गेंद हवा में है बड़ा हिट छह रन मिलेंगे यहां पर मोनीश तारे को थोडे मध्यंतरी काही डॉट बॉल गेले त्याच्यामुळे हा दबाव बनला परंतु ओवरऑल फलंदाजी दूसरे डावामध्ये चांगलीच राहिली असं नाहीये की दूसरे डावामध्ये नांगी टाकली फलंदाजांनी त्यांनी धावा केल्यात टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वर एकोणपन्नास एक बॉल बारा पाहिजेत म्हणजे या बॉल जर सिक्स लागला ना अजय तर तो एक डॉट बॉल चे जे फरक आहेत ना ते नंतर लक्षात येतील शेवटचा बॉल एक बॉल बारा चांगला बॉल चांगला बॉल होता बॉटमॅनचा सा खूप चांगला वापर आणि हा सामना अकरा धावांनी इथे जिंकलेला आहे टीम विलासमूर्ती राहनाळ या संघाने अभिनंदन टीम विलासमूर्ती राहणार आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विला राहणार संघासाठी सूचना आहे आपल्याला क्रीडा नगरीतून बाहेर कुठेही जायचं नाही स्मृति राहणार या सूचनेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल प्रणय मडवीला ज्याने तीन धावा देऊन तीन विकेट घेतल्या टोटरला या मॅच चा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रणय मडवी इज द मॅन ऑफ द मॅच काय गोलंदाजी केली होती वर्ल्ड कप नाईन्टीन एटी थ्री जेव्हा भारताने जिंकला होता ना तेव्हा मोहिंदर अमरनाथने ते सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती सात षटके गोलंदाजी केली होती बारा धावा दिल्या होत्या आणि तीन महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या होत्या प्रणय आपण यायचंय या तुमच्यासाठी विशेष आभार जी आकर्षक ट्रॉफी आहे ती ओंकार युवा सेवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून टी शर्ट स्वर्गीय संतोष स्मृती सौ किरणताई हरेश माई माझी सरपंच मानकोली त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आहे यस सर्वप्रथम आपण देणार आहोत आकर्षक ट्रॉफी यस आपण थांबायचं आहे प्रणय प्रणय आपण थांबायचं आहे जॅकेट जे आम्हाला स्पॉन्सर केलं आहे सनशाईन इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर उमाकांत पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत सुद्धा आहेत रामपंचा अंजूरचे कॅप केला शंकर महादेव हो पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नयन शंकर पाटील यांनी उद्योजक गुंदवले यांनी स्पॉन्सर केलेली आहे स्नॅक्स श्री विशाल मारू साहेब यांनी स्पॉन्सर केलेलं आहे स्पोर्ट्स ॲग आता ज्यांचा मान्यवर कशामध्ये आगमन झालं आहे आमचे युवासेना युवा, युवा अधिकारी पंकज घरत साहेब त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय सर्वप्रथम ट्रॉफी युवासेना युवा, युवा अधिकारी भिवंडी तालुका पंकजी घरात यांच्या शुभ हस्ते याकर्षक ट्रॉफी प्राणेमांडवी त्यानंतर विद्यमान उपसरपंच स्वरेश सारंगाव विशालजी पाटील आणि तालुका क्रिकेटमध्ये एक नामांकित क्रिकेटर म्हणून त्यांना नेहमीच समजलं जातं टी शर्ट जो स्पॉन्सर केलेला आहे स्वर्गीय संतोष स्मृती किरण किरणटई हरीश माळी माझी सरपंच मानकुणी आणि त्यानंतर जॅकेट त्यांची जयंत संदेश संदेशी पाटील संदेशी म्हात्रे जो आम्हाला स्पॉन्सर केलेला अर्थात उमाकांतजी पाटील माझी सरपंच ग्रामपंचायत अंजूर त्यानंतर आकर्षक कॅप जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे नयन शंकर पाटील उद्योजक गुंदवली ही देण्याची विनंती मी करणार आहे आमचे ॲडव्होकेट सुशांतजी शाहू त्यानंतर हे जे पारदर्शक विशेष आहे कारण स्पोर्ट्स ॲक अर्थात बॅग हे मला स्पॉन्सर केलेली आहे युवासेना युवा, युवा अधिकारी भिवंडी तालुका पंकजी घरत साहेब त्यानंतर स्नॅक स्पॉन्सर केले आहे श्री विशाल मारू साहेब प्रणय ओपिनियन तो बनताही आहे प्रणय थांबायचं आहे आणि तर पेनल्टीचा सामना करावा लागेल ने नेक्स्ट मॅच साठी यानंतर ओपिनियन घेतलंच जाणार आहे येस सर त्यानंतर आपण पार्श्विक देऊया प्रणय खूप चांगली कामगिरीकरण समोर एक तगडा संघ उभा होता आणि काय गोलंदाजी गोलंदाजी बळावर खरं